नमस्कार सगळ्यांचे, जय शंकर, ओम श्री गुरुभ्यो नमः, श्री भवानी शंकराय नमः, श्री मात्रे नमः। आज शुभ कृत नाम संवत्सर आरंभ चैत्र शुद्ध प्रतिपदा हिंदू नववर्ष दिन म्हणजे युगादि नाजाल्यार ताका गुढी पाडवा, ताजे हार्दिक शुभेच्छा सगळ्यांचे। हे नववर्ष आणि तुमका सगळ्यांचे सुख शांती समृद्धी आनंद उत्तम आरोग्य व समाधानाचे जावो, हे ईश्वर चरणी प्रार्थना करतोची। आज प्रोग्रामाचे आरंभ सभा प्रारंभ प्रार्थनेने करतो असती आणि ताज मागिरी राजगोपाल भटमाम तागले उपन्यास सांगतले। दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरु परंपरा श्रुति स्मृति पुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरल्लोक शंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्र भाष्य कृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्ति भेद विभागिने व्योमवद् व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः। परिज्ञानाश्रम श्री गुरु शंकर परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्योजात शंकर सद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावदीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री भवानी शंकराय नमः। ओम श्री मात्रे नमः। आज या ऑनलाइन कार्यक्रमांतून कोण कोण सहभागी जाण्यासाठी तं सर्वांकडे मगल सप्रेम नमस्कार। आज एक अत्यंत पवित्र दिवस गुढी पाडवा युगादि पर्व नूतन संवत्सर शुभकृत आज प्रारंभ झाला। तुमका तुमगल बंधू मित्रांक तुमगल कुटुंबियांक सर्वांक हे नूतन संवत्सर सकळ नमनाचे बरेपण दिवा भगवान शंकर देवा गेल्या दुर्गा परमेश्वरी भुवनेश्वरी देवे गेल्या तशीच आमगेल्या दिव्य भव्य गुरु परंपरे गेल्या अनुग्रह आशीर्वादाने नूतन संवत्सर शुभकृतु सर्व दृष्टीने मंगलकारक जावा सर्वांक म्हणून शुभेच्छा व्यक्त करून मगल हा उपन्यास सुर करता। आमगेल्या संवत्सर जी आसा ती 60 आसा ती 60 संवत्सर आसा ती आणि ह्या प्रत्येक संवत्सराक एक नाव दिलेले आसा ते नाव निरर्थक नाही प्रत्येक नाव आमकां एक संदेश दिता आणि तो संदेश आम्ही समजून घेऊचो प्रयत्न करता। 60 संवत्सरांचो प्रथम संवत्सर नाव प्रभव आणि अखेरचे संवत्सर नाव क्षय। प्रभव म्हणजे जन्म क्षय म्हणजे मृत्यू नाश। जन्म आणि मृत्यू हे दोन्ही दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव म्हणके हे दोन्ही ध्रुवा मध्येतून आम्ही आमगेल जीवन म्हणून खेळ जीवन म्हणजे आमगेल हे नाटक आम्ही खेळत असती अशी खेळत असताना हे प्रत्येक संवत्सर हे नाव जे असं
हमके एक संदेश देता अन तो संदेश हमें समझन के प्रयत्न कर का आज ही कंचकी संवत्सर श्री गणेश प्रारंभ झाला त्या संवत्सर नाम शुभक्रतु आणि खंची संवत्सराच आम्ही काली निरोप घेतला त्या संवत्सराच नाव प्लव प्लव संवत्सरापशी पुढे शार्वरी संवत्सर आशिले शार्वरी संवत्सरापशी पुढे विकारी संवत्सर आशिले आता चारी नाव घेया ती विकारी शार्वरी प्लव आणि शुभक्रतु हे चार नाव आम्ही घेतले रे एक आध्यात्मिक सूत्र एक साधनेचे सूत्र आमका उपलब्ध जाता विकारी संवत्सर अंकल सांगता आमच्यान तो अनेक नमुन्याचे विकार उत्पन्न जाता ते अनेक नमुन्याचे दैहिक मात्र नाही शारीरिक मात्र नाही शारीरिक अपेक्षा अत्यंत भयानक मानसिक विकार आमच्यात उत्पन्न जाता ते अहंकार अभिमान अहम मम काम क्रोध लोभ मोह मद मत्सर इत्यादि विकार ग्रस्त केदना आम्ही जाता ते आमगे जीवन विकारी जाता अनेक नमुन्याचे प्रदूषण आमगे विचार आमगे उच्चार आमगे आचार थॉट स्पीच एंड डीड एंड प्रदूषित जाता अशी केदना प्रदूषित जाता वता आम्ही कसले नमुन्याचे जागृत घेणे झाले रे कल जाता शार्वरी एंड दुसरे संवत्सर विकारी संवत्सर झाल्यानंतर येऊचे संवत्सर शार्वरी शार्वरी शब्द अर्थ राती डार्कनेस ब्लाइंडिंग डार्कनेस म्हणतात आम्ही डेन्स ब्लाइंडिंग डार्कनेस केदना आमच्यात विकार उत्तरोत्तर वृद्धिंगत जात वता ते त्या वेळारे तमो गुण हो काळोक आमगेल मन आमगेल बुद्धीक व्याप्त करून घेता आमगेल मन व्याप्त जाता तमो गुणाने आमगेल बुद्धी व्याप्त जाता तमो गुणाने आणि हे तमो गुण म्हणाल हो जो काळोक असा त्या काळकांत आम्ही भळंबळ येता ते भगवद्गीतेत कृष्णान सांगल्या ऊर्ध्वं गच्छन्ती सत्वस्थाः मध्ये तिष्ठन्ती राजसाः अधो गच्छन्ती तामसाः सत्वगुण कोणागेले वृद्धिंगत झाल्या कोण अत्यंत सात्विक जाऊन असते त्या ऊर्ध्वं गच्छन्ती ते उंचारवत्ताती अर्थात तांगेल प्रयाण देवाधिकाक गुरुंगेल दिकाक मठाधिकाक जाता मध्ये तिष्ठन्ती राजसाः कोणांतो रजोगुण प्रबल जाऊन अस ती व्यावहारिक चातुर्य त्यांच्यात असता व्यावहारिक जीवनातून ती सफल जाता ती इथल्यांची जर देव मठ गुरु अध्यात्म परमार्थ हा जी दिकाक तांगल विशेष लक्ष आसन तमो गुण अधो गच्छन्ती तामसाः केदन तमो गुणाने आम्ही व्याप्त जाता ते आम्ही तो गुपडता ते आणि कृष्णान सांगल्या तुम्ही तो गुपडू का तुमकांची तुम्ही तो गुपाडू नका ते उद्धरेर आत्मनात्मानम न आत्मानम अवसादयेत आत्मैव आत्मनो बंधु आत्मैव रिपुरात्मन तुम्हीच तुमगेल दोस्त तुमगेल फ्रेंड जाऊन असती तुम्ही तुमगेल वैर जाऊन असती केदना आमगेल विचार उच्चार आचार तमो गुणान व्याप्त जाता त्या वेळार आम्ही तो गुपडता ते वी लेट अवर सेल्फ डाऊन आणि ही परिस्थिती ही स्थिती आमगेल चैतन्य आमगेल कॉन्शियसनेस ती स्थिती जी अस दॅट इज शार्वरी दॅट इज द डार्क नाईट काळोख अशी हो काळोख केदना व्याप्त जाता आमगेल जीवनात कसलं कोरका म्हणून दिसना त्या वेळारे आमका एक बोटी मेळता त्या बोटीकची प्लव म्हणतात ती
काल खंचकी संवत्सराचं मी निरोप घेतला त्या संवत्सर प्लवनाम संवत्सर. प्लव अर्थात बोटी. आमक एक बोटी दिसता आणि ती बोटी कोण चलयता असं गुरु चलयता असं. मीराबाई गेले भजन आम्ही सगळ्यांनी ऐकल्या. पायो जी महिने राम रतन धन पायो. त्या भजनेन तू मीराबाई म्हणता सत की नाव खेवटिया सदगुरु भव सागर तर आयो. पायो जी महिने राम रतन धन पायो. सत की नाव सत सत द ट्रुथ द अल्टिमेट ट्रुथ एक पारमार्थिक सत्य जे असतं तकाच आम्ही देव म्हणतात ते एकम सत विप्रा बहुधा वदंती. ते सत जे अस ते सत म्हणजे देव. ते देवा गेले आम्ही उगडास करका ताका स्मरण करका त्यांची नाव सत की नाव. नाव अर्थात बोटी. नाव अर्थात प्लव. प्लव म्हणजे बोट. सत की नाव केवटिया सदगुरु. केवटिया म्हणजे बोटमॅन. बोट कोण चलयता सत की नाव. सत्य देव आम्ही सत्यनारायण म्हणतात सत्य गणपती म्हणतात. देव जो असं दॅट इज सत. ते जे नाव ती बोटी जी असं हे कोण चलयता केवटिया. केवटिया अर्थात बोटमॅन. केवटिया सदगुरु भवसागर तरफ आयो. आयो जी महिने. सो सद्गुरु म्हणलं कर्णधार जाऊन असं बोटी चललयता प्लव. आणि आज आम्ही पळयता असं ती आमगेले परमपूज्य श्रीमद सद्योजात शंकराश्रम स्वामी आमगेले खेवटिया जाऊन असं ती तांगेल्या मार्गदर्शनांचो अनेक सायुज्यम कार्यक्रम आम्ही करता असं ती यथाशक्ती यथामती. हे सगळं कार्यक्रम जे जाता असं ती स्वाम्यांगल अनुग्रहाने स्वाम्यांगल मार्गदर्शनांतो कल खातीर आमकां ते कळकांतून भायर काढचे खातीर ती शारवरी जी आशिल्ली तांतूत भायर काढचे खातीर केवटिया जावन आशिल्लो तसलो सद्गुरू आमकां मार्गदर्शन करता. कशी मार्गदर्शन करता आज उत्तर. आज खंचकी संवत्सर सुरू झाल्या त्या संवत्सरा नावांत अस शुभ क्रतु. क्रतु संस्कृतांतो क्रतु म्हण शब्दाक दोन अर्थ असत. एक विचार अनेक कार्य कर्म आम्ही करत असले थॉट हो एक अर्थ डीड हो एक अर्थ. सो हे दोन अर्थ असत. शेवटिया सतगुरु सद्गुरु आमका मार्गदर्शन करता. कशी मार्गदर्शन करता गुरुंगेल कामगिरी कसली हा मस्तपण तुम्हाला सांगल्या. दोषापनयन आणि गुण आधान हे गुरुंगेले चातुर्य. गुरुंगेले महिमा. गुरुंगेली कामगिरी. आमच्यान तशी दोष अपनयन करचे. आमच्यान तशी दोष काढचे. आमगेले जे परबांकडे दीस असत हे परबांकडे दीस एका नंतर एक जे येतात तांतो एक नमुने वैशिष्ट्य अस. आता हे जी युगादी पाडवो आयला ताजे पशी फुडे होळिका हे फेस्टिवल आशिले. आणि त्या अग्नीत पुरा भस्म जाऊन गेले. आमच्यात आशिले नेगेटिव्हिटी. आमच्यात आशिले खंचे खंचे नकारात्मक आशिले नेगेटिव्ह आशिले दुर्गुण आशिले खंचे खंचे आमकां तोग ताणता अशी जी आशिली ते पुरा भस्म जाऊन गेल्या. हो अर्थ त्या होळी बॉनफायर असं त्या अग्नीचं हे दोषापनयन पुरका. अँड दॅट इज द मिनिंग दॅट इज द सिम्बलिझम ऑफ होली फेस्टिवल. पूर दोषापनयन केत नजरता. त्यानंतर गुण आधान आमच्यात गुण आमच्यात चांग सद्गुण स्वाम्यांगेल अनुग्रहाने गुरुंगेल अनुग्रहाने आमच्यात जाता. कशी जाता शुभ क्रतु बरे विचार. क्रतु अर्थात विचार. क्रतु अर्थात आचार. गुड थॉट्स अँड गुड डीड्स. शुभ क्रतु बरे विचार आमच्यात येतात ते. आणि केदना आमगेल मनात बरे विचार येतात ते हळूहळूची त्या विचार तांगेल रूपांतर जाता बरे कार्यांत. आम विचार बरे जाता ते
तशीच आमगेल उच्चार आमी उलोवचे आमगेल वाणी तिवूय बरी जाता आनी आमगेल आचरण तेवूय बरें जाता. बरे विचार बरे आचरण हक्काचे आमी धर्म म्हण म्हणटा ते. वॉट इज रिलीजन? स्वामी विवेकानंदांगेले एक प्रसिद्ध वाक्य आसा, टू डू गूड एंड टू बी गूड, दीस इज द होल ऑफ रिलीजन. रिलीजन इज नॉट जस्ट काउंटिंग द बीड्स, कितले आवर्तन आमी केले, कितले आमी विंगड विंगड अनुष्ठान कितले पंत केले, दीस इज नॉट द क्रायटेरियन. द प्रूफ ऑफ द पुडिंग लाइज इन इटिंग म्हण म्हणटा ती. हे पुरा केले न्ही ते संस्कार कसलो जाला आमगेले विचाराचेर, संस्कार कसलो जाला आमगेले उच्चाराचेर, संस्कार कसलो जाला आमगेले आचाराचेर, हे मुख्य जावन आसा. शुभक्र तूं बरे विचार आमच्यान तूं योश करता तो कोण खेवटिया सद्गुरू. प्लव देव प्लव जावन आसा. देवागेलें अनुस्मरणा, देवागेलें ध्यान कराती, देवागेलें नामस्मरण कराती, पूज कराती, स्वाध्याय कराती, इत्यादी रितीने आमकां मार्गदर्शन करता तो बोटी तल्ले तसलो सद्गुरू. आनी आमच्या तूं शुभक करतू बरे विचार आमच्यांत येता ती. आनी हे बरे विचार दे गेट ट्रांसलेटेड इन टू गूड एक्शन्स. अलोंग वीथ गूड एक्शन्स, अलोंग वीथ गूड थॉट्स, सत्यम ब्रूया प्रियम ब्रूया, आमगेल वाणी सत्य सत्यमय जाता, आमगेल वाणी मधुर जाता, प्रिय जाता, अशी केन्ना जाता त्या वेळार धारयती इती धर्म. द फॅमिली इज सपोर्टेड, द फॅमिली इज अपहेल्ड. केन्ना एक कुटुंबांतू एक फॅमिलींतू सकडांगेले विचार शुभक्रतू जावन आसा, सकडांगेले आचरण एक्शन्स शुभक्रतू जावन आसा. रिमेंबर, क्रतू मिन्स एक्शन्स एंड क्रतू मिन्स थॉट्स. ऋग्वेदांतू एक प्रसिद्ध प्रार्थना आसा, आनो भद्रा क्रतवो यंतु विश्वतः, लेट नोबल थॉट्स कम टू अस फ्रॉम ऑल साइड्स. सक्र करता बरे बिरे विचार आमच्यांत ये वती शुभक्रतू. केन्ना विचार शुभक्रतू, आचार शुभक्रतू, आमगेली वाणी शुभ जाता त्या वेळार दॅट फॅमिली इज अ हॅप्पी फॅमिली. दॅट फॅमिली इन विच एव्हरी वन विचार उच्चार आचार शुभ अस, हॅप्पी फॅमिली. सो दीज वॅल्यूज सपोर्ट धारयती, धारण कोण करतकी तक धर्म म्हणतात ते. दीज गुड थॉट्स, गुड एक्शन्स अँड गुड डीड्स सपोर्ट द फॅमिली. सगळे फॅमिली स अशी बरें जाले देन इट इज द समाज सपोर्ट जाता. सर्व समाज अशी सपोर्ट जाले देश सपोर्ट जाता, विश्व सपोर्ट जाता. सो द चॅरिटी बिगिन्स एट होम म्हणके द बिगिनींग शुड बी एट अवर होम. आम्ही समज आमकां शुभक करतो हो संवत्सर आज खंयची प्रारंभ जाला, आमकां हो संदेश दिता आसा शुभक करतो. तुमकां विचार बरे करा ते, विचार जरी बरे कर न्ही मार्गदर्शन दितलो तसलो खेवटिया सदगुरू आसून, मार्गदर्शन करता आशिल्लो आमगेलो स्वामी आसून तांगेले मार्गदर्शनाचे उपयोग करना तेले शुभक करतो आमी जायना जाल्यार हे आमगेले दुर्भाग्य. आनी आमकां स्वाम्यांनी हो शुभक्रतू, हे शुभक्रतू आतां न्हय कितली वर्स पडया पट्टाभिशेक जाल नंतरच आमकां शुभक्रतू स्वाम्यान दिल्या. कशी दिल्या? सर्वे भवंतु सुखीन, दीस इज अ शुभक्रतू. बरे विचार, सर्वे भवंतु सुखीन, सगळ्यांक सुख प्राप्त जाव, सगळं सुखी जाव ती. सर्वे संतु निरामया, सर्वांक बरे आरोग्य प्राप्त जाव, कोणाकय अस्वस्थ जावन, कोणाकय खंयचे म्हणजे रोगाने पिडीत जावन आस्पत्रेंत पडचे पाळी येवचे नाका. सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु, सगळ्यांक सगळे नमनेचे भद्र अर्थात ऑस्पिशियस, भद्र अर्थात बरेपण, सर्व नमनेचे बरेपण सर्वांक प्राप्त जाव. मा कश्चित दुःख मापनुया, मा कश्चित दुःख भाग भवेत, कोणाकय खंयचे नमनेचे दुःख प्राप्त जावचे नाका. दीस इज शुभक्रतू, दीज आर गूड थॉट्स. हे गूड थॉट्स आमकां ह्या संवत्सरांत न्हय पट्टाभिशेक केन्ना जाल्लो आमगेलो स्वाम्यांक गेलो त्या दिसा धोर न्हू स्वाम्यांगेली एकटीची
योजना आशीली आमगेल समाजांतू गुड थॉट्स एंड गुड डीड्स शुभकृत जाऊं का म्हण. सो दीस इज अबाउट द न्यू इयर. आज दोन खंचपी सूर जाल्या त्या शुभकृत संवत्सराचे. आज दोर न्हू वसंत नवरात्री सुर जाता. एक शरण नवरात्री आमी चडावत आचरण करचे. शरद ऋतूंतू म्हणल्यार ऑक्टोबरांतू येता स्वामी कार्ला इत्यादी येता ती शरण नवरात्री. आज दोर न्हू खंचकी नवरात्री सुर जाता. चैत्र नवरात्री अथवा वसंत नवरात्री म्हण म्हणटा ती आज दोन सूर जाल्या आनी एक तारीख ताय आसा. दीस इज वसंत नवरात्री. आनी हे युगादी पाडवो जो आसा हो युगादी पाडवो साडे तीन अत्यंत प्रशस्त मुहूर्तांतू एक मुहूर्त जावन आसा. आमगेल्या ज्योतीश शास्त्राक अनुसार जावन न्हू साडे तीन मुहूर्त सांगिल्ले आसा ती. ह्या साडे तीन मुहूर्तांतू सर्व क्षण अमृत घडीची विशघडी म्हण नाची. ह्या साडे तीन मुहूर्तांतू आमी लग्न मुंजीक खंयचेय शुभ कार्य आमी करूं येता जातक पळोवंक भटमामाला उसका अशें केलें ना. हे साडे तीन मुहूर्त खंयचे? एक अक्षय तृतीया, दुसरो गुडी पाडवा, तिसरो विजय दशमी. तीन हे जाल्ले. आनी अर्द जो आसा तो अर्द म्हळ्यार कार्तीक शुक्ल प्रतिपदा गोपूजा आणि बलिप्रतिपदा म्हणतात. कार्तिक शुक्ल प्रतिपदा द फर्स्ट तिथी ऑफ द शुक्ल पक्ष ऑफ कार्तिक गोपूजा जाता. म्हणजे गायक इतलं महिमा असं आमगेल्या संस्कृतींतून. सो दॅट इज द हाफ. सो हे साडे तीन मुहूर्त. त्या मुहूर्तांत एक मुहूर्त म्हणजे रे आज खंचकी सूर झालेले सर नूतन संवत्सर. आता संवत्सर म्हणजे हा शब्द घेऊया. नूतन संवत्सर म्हण आम्ही म्हणता ती संवत्सर विष्णू सहस्रनामांतू विष्णू गेले एक नाव जावन आस. विष्णू सहस्रनामा प्रत्येक दीस सकाळी हांव तुमकां घालता आस तुमगेले व्हॉट्सॲपारी तुम्ही पळयता आस ती. संवत्सर विष्णू गेले एक नाव जावन आस. दोन अर्थ. एक देव तो काल नियामक जावन आशिल्ली मिती. सिन्स ही इज द प्रिसायडिंग डीटी ऑफ टाईम. काल काल चक्र तगल हातांत आस. आणि संवत्सर म्हणजे काल टाईमाची एक अंश जावन आस. हे देवागेल हातांत आस तेमी संवत्सर हे देवाक अन्वय जाता. कित्याक म्हणजे टाईम स्पेस अँड टाईम देश आणि काल तागेल अधीन जावन आस. देवागेल अधीन जावन आस तेमी संवत्सर फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ टाईम ताक अन्वय जाता. आणि दुसरो अर्थ यौगिक अर्थ एटिमॉलॉजिकल मिनिंग ऑफ द वर्ड संवत्सर. सम्यक वसंती सर्वाणी भूतानी अस्मिन इति संवत्सर. सम म्हण समाची घुमटाय रे वट्टू मेळ न्हू सगळं खुशालेने वसंती असती राबल्यांती जिवंती असती सगळं सर्वाणी भूतानी सम्यक अस्मिन वसंती इति संवत्सर. आमका आधार कोण? तोची. आम्ही जिवंत असताना तोच आधार. केदना आमगेले जीव जीव उड्डून वता त्या वेळार तोच आधार. कशकी एक चेरडू संपूच्या शिकता त्या वेळार आधार भूंय. चमकता चमकता असताना मध्य मध्यान तो पडता तोगो तोगो पडता वळी त्या चेरडाक कोण सपोर्ट करता? भूंय. समज चमकतना चेरडाने भूंय आधार तोगो पडता पडल्या रे भूंय आधार कशकी तशी आमकां भूत वर्तमान आणि भविष्य तिन्ही कालांतू आमकां आधार म्हणत होची. कशकी मरीन लाईफ अस फिश असती जळकी इत्यादी असती मरीन लाईफ कशकी समुद्र आधार जावन अस. तशी वी लिव्ह वी मूव अँड वी हॅव अवर बीईंग इन गॉड. तमी तक संवत्सर म्हणतात ते सम्यक सम वत्सर वसंती वसंती अर्थात असती सम्यक वसंती सर्वाणी भूतानी अस्मिन इति संवत्सर. सो देवा कमी संवत्सर म्हणतात ते. युगादी पाडवा पाडवा म्हणजे शब्द कसे आहे?
प्रतिपदा प्रतिपदा पद शब्द संवत्सर प्रतिपदा म्हणजे संवत्सराचा पहिल दिवस प्रतिपदा म्हणजे हा शब्द अपभ्रंश जावन आमगेल उच्चार चुकी जावन पाडवो जाला प्रतिपदा म्हणजे शब्द अर्थूय बिगिनींग पाडवा म्हणजे ती बिगिनींग संवत्सर प्रतिपदा आता थोडे जीएसबी लोकांचो आता संसार पाडवा म्हणून म्हणतात ती मंगळूर कारकळ हेलिकावस गॅलरी आता संसार पाडवा म्हणून म्हणतात ती संवत्सर म्हणल्याचे अपभ्रंश संसार झाला आणि प्रतिपदा हा जे अपभ्रंश पाडवो झाला संसार संवत्सर प्रतिपदा संवत्सराचे प्रतिपदा म्हणजे बिगिनींग म्हणून अर्थ आम्ही युगादी परब म्हणून म्हणतात ती परब हा शब्द संस्कृतांतून पर्व संस्कृतांतून पर्व ताज अपभ्रंश परब युगादी परब चौथी परब असे म्हणतात आम्ही परब शब्द खायतावून आयला संस्कृत शब्द पर्व आणि पर्व हा शब्द खायतावून आयला कशी आयला संस्कृतांतून पर्वती पर्व धातू पर्वती म्हणल्या रे पूरयती म्हणून अर्थ पूरयती पर्वती अर्थात पूरयती म्हण आमच्या तू भरता इट फिल्स अस विथ वॉट इट फिल्स अस विथ जॉय खंयचे एक परब आयले म्हण कुठले आमच्या तू इट फिल्स अस पूरयती विथ जॉय एक नमने आनंद एक नमने उमंग एक नमने उमेदी आमचे पेशी पेक्षा सण सण चेडवांक चड उमेदी असले कडे परबांकडे दिस आयले रे सण चेडवांक चड उमेदी सो तांच्या तू पूरयती इट फिल्स अप एव्हरी फेस्टिवल एव्हरी पर्व इज सो कॉल्ड बिकॉज इट फिल्स अस विथ जॉय पूरयती अर्थात इट फिल्स अस विथ जॉय आमच्या उत्साह उत्साह म्हणजे शब्द कसे आले पळयात संस्कृतांतून संस्कृतांतून प्रत्येक शब्द एक एक विंगड काणी घेऊन येतात उत्सव हा शब्द कसा आयला उत्सूयते हर्ष इति उत्सव प्रकीर्तित उत्त अर्थात उंचारी सूयते सर्जिंग उक्कून येवचे उत् सूयते हर्ष इति केन्ना आमच्या तू हर्ष एक नमने खुश आला उत् उत्तरोत्तर वडत वडत जी उक्कून येता त्या प्रसंगाक आम्ही उत्सव म्हण म्हणतात ते सो परब इट हॅज कम फ्रॉम द वर्ड पर्व सांस्कृत वर्ड धातू पर्व पर्वती अर्थात पूरयती आमका आनंद दिता पूरयती सो हे पर्व असे झाले आता युगादी हा शब्द मी घेऊया युगादी विष्णु सहस्रनामांतो 300 नेम 300 म्हणजे 300 जे नाव अस 300 नाव 300 नेम इज युगादी कृत आणि 301 युगावर्त अशी दोन्ही नाव विष्णु सहस्रनामांत असतात विष्णुक युगादी कृत म्हणून सांगल्या आणि युगावर्त म्हणून सांगल्या युग कर्तला युगादी कृत अर्थात युग कर्तला तोची कृतयुग त्रेतायुग द्वापरायुग कलियुग हे जे चार युग हिंजी आसा ती हे किंवा तागेलीची महिमा बिकॉज ही इज द प्रिसायडिंग डिटी ऑफ टाइम काल देश हे तागेले अधीन जावन आसा सो हे पुरा तो पळोवन घेता आसा सो युगाधिकृत युग अर्थात त्रेतायुग कृतायुग त्रेतायुग द्वापरायुग आणि कलियुग अशी ही युग झाली आणि युगावर्त हाजी आवर्तन हे सायकल एका मागशी एक कलियुग जाताची परत कृतयुग जाता त्रेतायुग जाता हे आवर्तन तो पळोवन घेता त्यामी ताका युगावर्त म्हणतात ती आणि युगकृत म्हणून म्हणतात ती आता प्रश्न येता युगादी द बिगिनिंग ऑफ युग म्हणकला म्हणतात ते
आता कृत युग जी त्रेता युग जे तुम्ही गूगल वजन पढ़ाया दे आर लैक्स ऑफ इयर्स एक का दोन वर्ष नहीं एक एक युग म्हणजे लक्ष कटले वर असं लक्ष कटले वर असं एक एक युग असं तर प्रति वर्ष आम्ही त्या युगाचे प्रारंभ जाता म्हण कसे म्हणचे हाउ डू वी से युग आदि युगस्य आदि बिगिनिंग ऑफ युग म्हण आम्ही कसे म्हणतात ते द मीनिंग इज हंगा युग शब्द अर्थ चैप्टर एक अध्याय युग आदि आजर तो वी शुड बिगिन ए न्यू चैप्टर इन अवर लाइफ वी शुड बिगिन ए न्यू इरा इन अवर लाइफ युग आदि आदि अर्थात बिगिनिंग आम्ही एक नवीन अध्याय एक नवीन चैप्टर आम्ही आरंभ कर का आज धोरण है संगे खातीर युग आदि ये युग युग हो शब्द योग शब्द म्हणजे युज धातूंत उत्पन्न झाला योग शब्द कशी तशीची युग युज अर्थात टू जॉईन युज म्हणजे धातू जो संस्कृतांचो त्याचा अर्थ टू जॉईन सो युग आणि योग या दोन्ही युज धातूंत आयल्यान ती सो युग आदि युगादि युगादि आमकां हे सांगता असं की गेट कनेक्टेड युज कनेक्शन आदि बिगिनिंग मेक ए बिगिनिंग एटलीस्ट नाव बेटर लेट दोन लेट देन नेवर म्हणतात ने आज थाय हांव मटू देव गुरु हाचे दिका लक्ष दिनी म्हणले की आत्त पुणे एटलीस्ट नाव युज बी कनेक्टेड आदि बिगिनिंग मेक ए बिगिनिंग एटलीस्ट नाव एंड गेट कनेक्टेड दॅट इज युगादि युगादि आम्ही पानक पनवार केला आणि गंमत केले दॅट इज नॉट द एंड ऑफ इट वी शुड मेक ए बिगिनिंग टू गेट कनेक्टेड कनेक्टेड विथ हुम अनंत सूत्रे विनियोजयस्व अनंत रूपाय नमो नमस्ते म्हण अनंतेश्वराक आम्ही प्रार्थना करतात ती अनंत सूत्रे विनियोजयस्व तू तुगेल अनंत सूत्रां तू म्हाका मेळून घे I don't want to be a flower lying here and there on the floor. Margari atwa groundari atwa zaminari hanga thai padlala tem phulla ka ek shobhana ek astitva ka archuna kedna te phula te gantil maalant maala ji as tantu kedna tak sthan milta tak ek dignity milta te phulla ka ani devagal mastakar vasun bastate केदना ते फूल आमगेल पायमळां पडता आम्ही मस्तून वता ते आय डोंट वॉन्ट टू बी अ फ्लवर फ्लाईंग हेल्टर स्केल्टर हांगा थंय आय वॉन्ट टू बी कनेक्टेड तशीच माळ आहा तू बीड्स आसा ती हांगा थंय पोण वता ती आता रुद्राक्ष माळा म्हणले की ते रुद्राक्ष बीड्स हांगा थंय पोण वचगली तशी नाही वेन दे आर बीडेड इन टू ए गार्लेंड सो आय वॉन्ट टू बी कनेक्टेड अनंत सूत्रे विनियोजयस्व अनंत रूपाय नमो नमस्ते So this prayer to be connected, this is our eternal prayer. Ami Vittal Ananteshwar Devasthanaranto Prarthan Korchi Hichi. So Yugadi, Pashabdu Sanktamka, Adi, make a beginning. Make a beginning for what? Use it to get connected. To get connected with whom? To get connected with the Math. To get connected with the Guru. To get connected with the Guru Parampara. To get connected with God. ती गुरुशक्ती ती दैवी शक्ती हाज वट्टू केदना कनेक्शन जाता त्या वेळेर इट इज अ प्रॉपरली सो कॉल्ड युगादि प्रॉपरली सो कॉल्ड युग चार सांगल्यान ते आमगत असं कृतयुग त्रेतायुग द्वापरायुग आणि कलियुग हे कालमाना दृष्टीन झालं बट देर आर फोर युगस According to the states of our consciousness, amgal chaitanya, amgal mana, amgal buddhi, kya staraka avalambusunu, chari levels sanglanti, chari bhumika, chari stara sangilasati, they're also called yuga. Ani hai, hi kalpana, aaj kalchine, amgal vedantu, hi kalpana, amka sangilasa, kali yuga, mala kaslan.
कलिशयानो भवती केदनामी निद्दल आंती तवळता कलियुग मन म्हणता ती कलिहि शयानो भवती शयानः म्हणता शयन कल्या निद्दल आता अर्थात तमो गुण ही इज लॉस्ट इन हिज ओन वर्ल्ड ताका मठ उमयकले गोतना ताका ऊर म्हळरे कले गोतना देव म्हळकले गोतना शिरा लिखय म्हण सुद्दां गोतस की ना की ही परिस्थिती केदना आमगेल आसता दॅट अत्यंत निकृष्ट परिस्थिती ऑफ अवर माइंड ऑफ अवर कॉन्शियसनेस ऑफ अवर चैतन्य दॅट इज कलियुग कली शयानो भवती संजिहानस्तु द्वापर हळूची हांव मत जाग जाता संजिहान अर्थात आय बिकम अवेक मत जाग जाता अजूनही हांव हांतोळारी आस जाल्यार नीद ना निद्ने भायर आयला हांव जाग जाला हांव ताका द्वापर युग म्हणटा ती द्वा इन सॅन्स्क्रीट टू दिस इज द सेकंड स्टेज उत्तिष्ठन त्रेता भवती त्रेता तृतीय उत्तिष्ठन त्रेता भवती केदना उठान रबता दॅट इज द थर्ड स्टेज उत्तिष्ठन अर्थात हांव उठान रबता सुरवेक हांव न्हिदला न्हीद पडल्या जागे जायनी मागीर सेकंड स्टेज जागे जाता जागे जाता जे हांव केदना उठान रबता उत्तिष्ठन त्रेता भवती देन कृतम संपद्यते चरण केदना आय बिगीन टू मूव चरण अर्थात आय बिगीन टू मूव दॅट इज कृतयुग कृत मीन्स डन संस्कृतान तू कृत इज अ पास्ट पार्टिसिपल कृतम म्हणून हांव केल्लें म्हणून कृतम संपद्यते चरण तेमी ते आमकां वेद सांगता चरई वेती चरई वेती चरई वेती चर एव इति चर एव इति चर एव इति चरई वेती चरई वेती चरई वेती कीप मूविंग डोंट बी स्टॅग्नंट उदक खंय एकडेच मांडील आसता त्या उदकाक एक खिलसाणी येता इट गिव्स आउट ए स्टेंच इट गिव्स आउट ए स्टिंक बट वेन द वॉटर इज मुवींग देर इज नो स्टिंक जीवन संस्कृतांत उदकाकय जीवन म्हणटा ती आनी आमगे लायफाकय जीवन म्हणटा ती कशकी उदक प्रवाहित जावन आसल्यार मात्र प्रवाहयुक्त जावन आसल्यार मात्र कशकी त्या उदकाक दुर्गंध येना तशीच आमगेल जीवन हेवय प्रवाहित जावन आसल्यार मात्र त्या जीवनांत तूं दुर्गंध येना तेमी चरई वेती चरई वेती चरई वेती सो दीज आर द फोर स्टेट्स ऑफ कॉन्शियसनेस अँड विच युग वी वॉन्ट टू स्टार्ट टुडे इट डिपेंड्स ऑन अस आज आमी कलियुगाचे आदी करची की कलियुगाचे आदी करचे आसल्यार आमी निद्दो नासका बट वी डोंट वॉन्ट दॅट आमी जाग जाल्ल्यान ती द्वापरा युग तेवयना कामकां आमगेले सायुज्यम कार्यक्रमां हांव तावळ सांगिल्लें म्हणके सायुज्यम कार्यक्रमां आमगे स्वाम्यांगेले अनुग्रहाने आशिर्वादाने तांगेले मार्गदर्शनान तो आमी न्हीद काणा ते अथवा केवल जागे जाल्यार मात्र न्ही आमी उठान रबल्यान ती उत्तिष्ठन उठानूय रबल्यान ती अँड आमकां जल दितलो म्हणटा यथाशक्ती यथामती आमी चरई वेती आचरण करता आसती अनुष्ठान करता आसती आमगेले आयची ही युगादी कृतयुगादी आमकां संस्कृतांत चार शब्द आसती कृतयुग त्रेतायुग द्वापरायुग कलियुग चार शब्द आसती एक संबोधन दुसरे उद्बोधन तिसरे एक संबोधन दुसरे उद्बोधन आणि तिसरे प्रबोधन असे चार तीन हे तीन झालं संबोधन निबोधन उद्बोधन प्रबोधन चार संबोधन केदना हांव न्हिदलेलोस हांव जागे झालं दॅट इज द सेकंड स्टेज हे सेकंड स्टेज हांव कल करता तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः जागे झाला म्हणला अर्थ मज्जान तो एक कुतूहल निर्माण झाल्या जिज्ञासा निर्माण झालेला असं हांव कोण हे जगाचे तथ्य कसलें
देव म्हणा कोण इत्यादि जिज्ञास आमच्या अंतकातन उत्पन्न झालेले असं आयडेंटिटी ट्रू आयडेंटिटी अबाउट मायसेल्फ ट्रू आयडेंटिटी अबाउट द वर्ल्ड ट्रू आयडेंटिटी अबाउट गॉड हे तीन जे असं ते तिन्ही बदल आमगेली जी कल्पना असं ती कल्पना विकृत जावन असता ती समकल्पना असता आय वॉन्ट टू नो द ट्रूथ अबाउट मायसेल्फ हु एम आय ट्रू आयडेंटिटी What is the truth of this world? The identity. Dev mala kona? The identity. Hai tini samjhan ghen chaka hava ketna swamay lagi vatna gurung lagi vatna this is the second stage ani hav tanka prashna ghalta that is sambodhana. Tadvidhi pranipatena gitin sangla krishna ne tanka neem git tanka sev kari tanka prasanna korun ghe tanka man tugal dikka vallan घेवन तांकां कल निमगूंक हांव म्हण तुका दिसता तूं नीम घे हे निमगूंचे संबोधन यू एड्रेस द गुरू दॅट इज संबोधन आनी त्या वेळार स्वामी कल करता ते उद्बोधन स्वामी आमकां उद्बोधन उपदेश दिता ते उपदेश दिवचे आमी आयकूंक दॅट इज निबोधन आनी निबोधन हे आयकलन जरी समज जाले ताजेर मनन निधी ध्यास करन केदना आय फर्मली गेट रुटेड इन दॅट ट्रुथ फर्मली म्हाका ते कळता मम्यान सांगले सम म्हाका कळ्ळे म्हणले एक निश्ठा एक श्रद्धा एक विश्वास मज्जान केदना उत्पन्न जाता दॅट इज प्रबोधन प्रकर्षण प्र म्हणले प्रकर्षण समाची दॅट इज द ट्रू अवेकनिंग ऑफ द सोल प्रबोधन अशी संबोधन दिस इज द सेकंड स्टेज द थर्ड स्टेज इज उद्बोधन आणि निबोधन स्वामी अथवा गुरु उद्बोधन करता ते म्हणजे उपदेश देतात ते हा निबोधन हा ऐकता ऐकल्यानंतर मनन कोर्ण निधिध्यासन तजोच ध्यास हा केदना धरून घेता फर्मली आय गेट कन्विन्स्ड That conviction, majjanto nishta utpanna rata, no doubt whatsoever, that is prabodhana, true awakening. Vivekananda Swami angela, tumi kathopanishadantul te vakya, ani chikya change kalyan te vakya, Swami Vivekananda ni. Uttishtata, jagrata, prapya varan, nibodhata, anga nibodhata, ashabdaila. कठोपनिषदांत यमा ने नचिकेता का संगिल हुआ उपदेश उत्तिष्ठता जागृत प्राप्य वरान निबोधता उठायाते जागे जायाते आणि कोण श्रेष्ठ पुरुष असती वरान अर्थात श्रेष्ठ ज्ञानी लोक असती गुरु असती गुरुतुल्य लोक असती त्यांतला वचून त्यांनी कल उपदेश देतात ते निबोधता Attentively you listen to it. So this is Nibodhana. So first comes Sambodhana. After Sambodhana, the Guru gives Udbodhana. After Udbodhana, the Sama icon chan, that is Nibodhana. And then Manana Nididhyasan Korno. Khanchita Jnana Prapt Kongetilasa. It is now no longer only a mental concept. It is now no longer a jugglery of words. It has gone into each particle of my heart. It has soaked my consciousness. That stage, takka, ami nididhyasana ka, ami prabodhana manatati. Kashti Rwami Ramakrishna Paramahamsa ka Narendra ne, have you seen God? Maltavale? Yes, I have seen him. Tuk kashkiyam spashtu palaita sa, तशीच हांव देवागेले स्पश्ट म्हाका साक्षात्कार जाला म्हणून स्वामी विवेकानंद नरेंद्राक रामकृष्ण परमहंसान सांगले दॅट कॉन्शियसनेस दॅट स्टेट दॅट इज प्रबोधन प्रकर्षण म्हणजे समाची ट्रू अवेकनिंग स्पिरिच्युअल अवेकनिंग सो दिस इज कृत युगादी कलियुगादी वापर युगादी त्रेता युगादी आणि कृत युगादी चार स्टेट्स जी असत आमगेल ही कृत आयची जी युगादी असा ही कृत युगादी आमकां
कृतम संपद्यते चरण तवळ संगील मणके केतना शुभ कृतु आमगे विचार शुभ दत्तते आणि शुभ विचार शुभ आचरण एंतू तंगल रूपांतर दत्ता आणि विचार आचार मात्र ने आम्ही घुमटे को नुल्लों चक शिकता ते ट्रुथफुली स्वीटली आमगे उच्चार अर्शिकर नामी करता ते त्या वेळारी हे संवत्सर वास्तविक जावन अन्वर्थ नाम म्हणता ते ट्रूली बिकम्स शुभ कृतु भगवान शंकर देवागल्या अनुग्रहाने आमगेल्या दिव्य भव्य गुरु परंपरे गेल्या आशीर्वादाने आणि स्वाम्यांगेल्या मार्गदर्शनातून आम्ही यत्किंचित कुर्ची साधना हे त्रिवेणी संगमाने हे नवीन संवत्सर नूतन संवत्सर लेट इट मार्क ए ट्रू बिगिनिंग इन द स्पिरिच्युअल इवोल्युशन ऑफ अवर सोल आमगे जीवनातून एक नवीन अध्याय एक नवीन एक श्री गणेश आज दोन सूर जाव कृतयुगादी सूर जाव म्हणून प्रार्थना करून मगल आयचा हा उपन्यास संपन्न करता धन्यवाद जय शंकर राजगोपाल माम आयच्या नवीन संवत्सराची जी माहिती तुम्ही आम सगळ्यांक समोर करून सांगितलं विस्तारान सांगेल बद्दल तुमको मस्त धन्यवाद अजनंतर सभा समाप्ति प्रार्थना जयंती पची नन्दन्तु साधका सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात् ॐ शान्ति शान्ति शान्तिः